मंदिराबरोबर समाजातल्या नव्या पिढीला उभा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. समाजाला अल्पसंख्याक दर्जाचा रखडलेला प्रश्न भविष्यात मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. हेरवाड येथील श्री काळसिद्धेश्वर मंदिर सभागृहासाठी 1 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. या सभागृहाच्या पायाखुदाई समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवानंद मठ सदलगा येथील परमपूज्य श्रद्धानंद महास्वामीजी प्रमुख उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार यड्रावकर पुढे म्हणाले की आजपर्यंत हेरवाड गावाला सुमारे 9 कोटी 83 लाख रुपये देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामदैवत श्री संतुबाई मंदिरासाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाला असून यापैकी 2 कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. उर्वरित 3 कोटी लवकरच उपलब्ध होऊन कामाला सुरुवात होईल. येथील श्री काळसिद्धेश्वर मंदिराचा आज पायाखुदाई समारंभ संपन्न झाला. पहिला मजला पूर्ण होण्याच्या अगोदर दुसऱ्या मजल्याचा निधी वर्ग करण्यात येईल अशी ग्वाही दिली. गेल्या 4.5 वर्षापासून तालुक्याचे प्रतिनिधित्व स्वीकारून जनतेने दिलेली संधीचं सोनं कसं करता येईल याकडे लक्ष दिलं गेलं आहे. अजून विधानसभेच्या निवडणुकांना अवकाश आहे, तोपर्यंत शिरोळ तालुक्याला मिळेल तेवढा निधी देण्यात येईल. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळण्याची गरज आहे. समाजातील अनेक गरीब विद्यार्थी यापासून वंचित राहत आहेत. राज्य सरकार महात्मा बसवेश्वर महामंडळ हे लिंगायत समाजासाठी केलं आहे, मात्र समाजातील 12 बलुतेदारांना याचा लाभ मिळत नाही. तो लाभ मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. लवकरच नियमात बदल करून सरसकट सर्वांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी सदलगा येथील शिवानंद मठाचे परमपूज्य डॉक्टर श्रद्धानंद महास्वामीजी, सरपंच रेखा जाधव आदींची मनोगत झाली. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी कार्यक्रमाला भेट दिली. दरम्यान हेरवड येथे 11 लाख रुपये खर्चातून बांधण्यात आलेल्या अंगणवाडी क्रमांक 187 उद्घाटन, 16 लाख रुपये खर्चातून बांधण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ महिला सभागृहाचं उद्घाटन, तसेच माळभागावरील पाणी पुरवठा केंद्रावरील सोलर पॅनलचं उद्घाटन आमदार यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी उज्ज्वला पाटील, उपसरपंच दयानंद पाटील, दिलीप उर्फ मफत पाटील, माजी सरपंच चंद्रकला पाटील, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव, निगोंडा पाटील, रावसाहेब पाटील चिप्रीकर, बी एस पाटील, प्रथमेश पाटील, विशाल खडके, दस्तगीर जमादार, आबा जमादार, शंकर माने, करप्पा इटाज, अशगर रणमल्ली, बाबासाहेब नदाफ, सुनील देबाजे, तुळशीदास माने, जमीर मुल्ला, मधुकर सुतार, शंकर बरगाले, महावीर चौगुले, इम्तियाज मुल्ला यांच्यासह पदाधिकारी तसेच समाजबांधव व श्री काळसिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.